कानपूर नावाच्या गावात पिंटू नावाचा एक मुलगा राहत होता, जो त्याच्या कुटुंबामध्ये एकटा कमावणारा होता। पिंटू गावातल्या सगळ्या शेळ्या मेंढ्यांना दूर असलेल्या डोंगरावर चरायला घेऊन जात असे। त्या डोंगराच्या बऱ्याच भीतीदायक गोष्टी प्रसिद्ध होत्या। जसं की काही वर्षांपूर्वी एक लाकूडतोड्या त्या भयानक डोंगरावर रात्री थांबला होता आणि सकाळी त्याचं प्रेत मिळालं। पिंटूला ह्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या, पण तो खूपच निडर होता। पिंटू रोज गावातल्या सगळ्या शेळ्या मेंढा डोंगरावर चरायला घेऊन जात असे। इतका उंच डोंगर चढून पिंटू खूपच दमत होता। तेव्हा तो एका झाडाच्या खाली विश्रांती घेत असे। त्याच्या सगळ्या शेळ्या मेंढ्या तिथेच आसपास चरत असत। जेव्हा संध्याकाळ होत असे, पिंटू उठून सगळ्या शेळ्या मेंढ्यांना एकत्र करू लागत असे। खुर्र 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 खुर्र, चला चला सगळ्या एकत्र या, खुर्र खुर्र, चला चला चला, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि एक कुठे गेली? पिंटू इकडे तिकडे शोधू लागला। तिकडे काहीतरी पांढरं पांढरं दिसतंय। त्याने ती बकरी शोधून काढली, पण जेव्हा तो परत आला तेव्हा त्याची एक बकरी गायब होती। अहा, आता हे काय, ही कुठे गेली? चांगलीच धावपळ करून पिंटू सगळ्या शेळ्या मेंढ्यांना एकत्र करत असे आणि गावाकडे परत येत असे। गावकऱ्यांना त्यांच्या शेळ्या मेंढ्या परत करून त्याला जे पैसे मिळत त्यांना तो घरी घेऊन येत असे। घरी पोचून पिंटूची आई त्याला जेवण वाढत असे। आज खूपच उशीर झाला बाळा। हो आई, काय सांगू, ह्या बकऱ्या पण ना एकीला पकडलं तर दुसरी गायब होते आणि मग तिसरी। आज तर ह्यांनी मला खूपच त्रास दिला। ठीक आहे ठीक आहे, आता जेव। पिंटू आणि आईने जेवण करायला सुरुवात केली। डोंगरावरून जेवढ्या लवकर परत येता येईल तेवढं लवकर येत जा बाळा। मी प्रयत्न तर करतो आई। तू डोंगरावर राहणाऱ्या भूतनाथ बद्दल तर ऐकलं आहे ना? हो आई, ऐकलंय मी की एक भूत डोंगरावर राहतं, पण मला तर आतापर्यंत नाही दिसलं। तुला भीती नाही वाटत का? मुळीच नाही। ते भूत जर मला दिसलं तर मी त्याची चटणी बनवेन। दुसऱ्या दिवशी पिंटू पुन्हा शेळ्या मेंढ्या घेऊन डोंगरावर पोचला। बर्र हर्र हर्र हुर हुर हुर, पुढे पुढे चला, पुढे चला, चला पुढे, चला चला, हर्र हुर हर्र। पिंटूची एक शेळी मध्येच थांबली आणि तो त्या शेळीला पूर्ण जोर लावून धक्का मारून पुढे ढकलू लागला। शेवटी पिंटूला यश मिळालं आणि तो सगळ्या शेळ्या मेंढ्यांना घेऊन नेहमीप्रमाणे डोंगरावर चरायला घेऊन आला। इतकी मेहनत करून पिंटूला झोप लागली आणि तो झोपी गेला। सकाळनंतर संध्याकाळ झाली, अंधार होऊ लागला, तेव्हा कुठे पिंटूला जाग आली। अरे बाप रे, इतका उशीर झाला? पिंटू शेळ्या मेंढ्यांना एकत्र करू लागला आणि ह्यावेळेस सुद्धा त्याला फक्त 9 शेळ्या मेंढ्या दिसल्या।
परत गायब. पिंटू त्या बकरीला शोधू लागला. शोधत शोधत तो एका गुहेमध्ये पोचला. हुर्र 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 हुर्र. गुहेमध्ये खूपच अंधार होता आणि पिंटूला काहीच दिसत नव्हतं. हुर्र हुर्र. बहुतेक ती इथे नाहीये. दुसरीकडे शोधतो. जसा पिंटू मागे वळला, भूतनाथ त्याच्या समोर आला. एक बालक. आता तू माझा शिकार बनशील. भूतनाथचं हसणं ऐकून पिंटू सुद्धा हसू लागला. हा, तू का हसतोयस? माझी मर्जी. हसून घे हसून घे. आता खूपच कमी वेळ राहिलाय तुझ्याकडे. तू मला खाऊ शकतोस, पण माझी एक अट आहे. मी भूतनाथ आहे, तुझी अट मी का मानू? म्हणजे तू माझ्या अटीला घाबरलास? भूतनाथ कोणालाही नाही घाबरत. अच्छा, मग माझी अट पूर्ण कर. हो हो, सांग तुझी अट काय आहे. माझ्याकडे 10 शेळ्या मेंढ्या आहेत. मग? आणि तुला माझ्या सगळ्या शेळ्या मेंढ्यांना एकाच वेळी एकत्र करायचंय आणि मग तू मला खाऊ शकतोस. बस एवढंच? आणि मग काय. भूतनाथ शेळ्या मेंढ्यांना एकत्र करण्यासाठी पळू लागला. त्याने पहिली मेंढी पकडली आणि पिंटूच्या समोर ठेवली, मग दुसरी, मग तिसरी. असं करता करता त्याने 9 मेंढ्या जमा केल्या. आता फक्त एकच उरलीय. जा जा पकड तिला. भूतनाथ शेवटची मेंढी पकडायला गेला आणि इथे जमा केलेल्या मेंढ्यांमधून 2 गायब झाल्या. भूतनाथ ती मेंढी घेऊन परत आला. घे, झालं काम. एवढे सहजासहजी नाही. मोज यांना. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 2 कुठे गेल्या? पळून गेल्या. जा पकड. भूतनाथ परत मेंढ्यांना शोधण्यासाठी गेला आणि जेव्हा तो मेंढ्या पकडून आणत असे, कुठले तरी एक मेंढी गायब होत असे. असं करता करता भूतनाथ खूप दमला. मी हार मान्य करतो. मी हे नाही करू शकत. हे माझ्या आवाक्यातलं काम नाहीये. मी तुला या शिक्षेपासून मुक्त करू शकेन, पण तुला ह्या बदल्यात हे जंगल आणि ह्या डोंगराला सोडून दूर निघून जावं लागेल. मला मान्य आहे. भूतनाथ तिथून गायब झाला आणि मग पिंटूने आपल्या सगळ्या शेळ्या मेंढ्या एकत्र केल्या आणि गावाकडे परत आला. म्हणून म्हणतात, ज्याचं काम त्यानेच करावं आणि कोणी दुसरं करेल तो बुद्धू ठरेल. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.